सामान्यांसाठीच्या योजनेचा लाभ दोन आयएएस अधिकाऱ्यांनी उकळल्याचं समोर आलंय. सामाजिक न्याय विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ दोघा आयएएस अधिकाऱ्यांनी आपल्याच मुलांना मिळवून दिल्याचं उघड झालंय. श्याम तागडे आणि मिलिंद शंभरकर अशी या आयएएस अधिकाऱ्यांची नावं आहेत. अनुसूचित जातीतील गरीब मुला मुलींसाठी असलेल्या योजनेचा लाभ अधिकारीच घेत असल्याचं याद्वारे पुन्हा एकदा समोर आलंय. श्याम तागडे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव असून त्यांनी आपला मुलगा आरुष तागडे याला सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती अंतर्गत ऑस्ट्रेलियामधील सिडनी विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून दिला. तर मिलिंद शंभरकर यांनी सुद्धा मुलगी गाता शंभरकर हिला अमेरिकेत विद्यापीठात योजनेचा लाभ हा मिळवून दिलाय. यापूर्वी तत्कालीन सचिव दिनेश वाघमारे आणि सहसचिव दिनेश डिंगळे यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं आपल्या मुलांना योजनेचा फायदा मिळवून दिला होता. तर तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सुद्धा आपल्या नातेवाईकाला या योजनेअंतर्गत लाभ मिळवून दिला होता. मात्र टीका झाल्यावरती ते नाव वगळण्यात आलं होतं.